ठळक आकाशवाणी नागपूर हे आपल्याला बातम्या देत आहे देशाच्या चौदाव्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली आहे आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत मतदान घेण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी लढत आहे मतमोजणी देखील आज होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅट म्हणजेच केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणानं दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या काळात खटले निकाली काढण्याचा दर एक्क्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं असून खटले निकाली काढण्याची प्रक्रिया सातत्यानं वेगवान केली जात आहे असं मत केंद्रीय कार्मिक विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं कॅटचे नवनियुक्त अध्यक्ष न्यायमूर्ती रणजित वसंतराव मोरे यांनी आज डॉक्टर जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशानुसार प्रलंबित प्रकरणं संपूर्ण निकाली काढण्याच्या पद्धतींवर चर्चा केली गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली इथल्या महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटी मार्फत करण्याचे निर्देश दिले आहे दरम्यान आज नागपूरमध्ये नागपूरमधपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीडित महिलेला सर्व वैद्यकीय सुविधा शासनातर्फे दिल्या जात असून अशा पीडित महिलांना शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदतही केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालय स्थापन करण्याबाबत देखील त्यांनी यावेळी विशेष भर दिला देशात सर्वत्र हर घर तिरंगा अभियान राबवलं जात असताना नागपूर मेट्रोनं देखील यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे दहा ते पंधरा ऑगस्ट च्या दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांकरता लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आह सीआरपीएफ एसआरपीएफ आणि नागपूर शहर पोलिसांच्या वतीनं मेट्रो स्टिन्स इथं ते पंधरा ऑगस्ट दरम्यान बँडचं सादरीकरण करण्यात येणार आहे बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे नऊ सुवर्ण आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण सव्वीस पदकांसह पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं नागपूर भंडारा इथं नऊ ते दहा ऑगस्ट दरम्यान तर चंद्रपूर आणि गडचिरोली गोंदिया इथं तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट घोषित केला असून देखील आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा अंदाज आहे दरम्यान नागपुरात आज संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाची वृष्टी झाली अमरावती विभागातील बहुतांश तालुक्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार